श्री तीर्थक्षेत्र असलेल्या श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथून काढण्यात आलेल्या कावड यात्रेत शेकडो भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतल्याचे दिसून आले। यावेळी प्रथमच महिला कावडधारी मंडळाने सहभाग घेतल्याने कावड यात्रेला मोठा उत्साह दिसून आला। आयोजित कावड यात्रेत मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी येथील तालुक्यातील शेकडो कावडधारी मंडळ सहभागी होऊन जवळपास 10,000 भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। शिवभक्तांनी पूर्णा नदी पात्रात स्नान करून भगवान श्री लक्षेश्वराला जलाभिषेक केला। माधवपुरी महाराज कावड यात्रेची प्रथम कावड कोकरडा तालुका अंजनगाव येथे जाण्यास तयार करण्यात आली। संस्थानतर्फे कावडची आरती करून महाप्रसाद वितरण करण्यात आले। रात्री 8 ते रात्री 2 पर्यंत जवळपास 10,000 शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। नियोजनबद्ध यशस्वी पार पडावी यासाठी सार्वजनिक कावड उत्सव समिती मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुका पदाधिकारी, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दाभाडे, मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव, मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्यातील पोलीस प्रशासन, वीज वितरण कंपनी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत लाखपुरी, आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन अकोला, लागपूर येथील युवा सेवाधारी व श्री लक्षेश्वर संस्थानचे पदाधिकारी आदींनी प्रयत्न केले। संपूर्ण यात्रेदरम्यान मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त होता अशी माहिती श्री लक्षेश्वर संस्थानतर्फे देण्यात आली।